नमस्कार, माझ्या कवितेचं नाव आहे फाई। जी पार्श्वभूमी सांगतो, सरकारमध्ये फाईली वर सगळे व्यवहार होतात, फाईलीमध्ये सगळं लिहिलं जातं, फाईली गहाळ होतात, फाईल जाळल्या जातात, असे अनेक प्रकार आणि बरेचशा वेळेस जी प्रकरणं बाहेर येतात ते फाईलीमुळेच येतात, हे सगळं दर्शवण्याचा मी कवितेत छोटासा प्रयत्न केलेला आहे। तर सुरू करूया फाईल। फाईल ही तशी कागदी पुठ्याची, फाईल ही तशी कागदी पुठ्याची, पण सरकारमध्ये ती खूप महत्त्वाची, पण सरकारमध्ये ती खूप महत्त्वाची। फाईलमध्ये काय लिहिलंय कळत नाही, फाईलमध्ये काय लिहिलंय हेच कळत नाही, ती उघडून पाहिल्याशिवाय दिसत नाही, ती उघडून पाहिल्याशिवाय दिसत नाही। सर्व सरकारी निर्णय फाईलीत असतात, सर्व सरकारी निर्णय फाईलीत असतात, पण त्या फाईली अनेक ठिकाणी जातात, त्या फाईली अनेक ठिकाणी जातात। फाईल पुढे सरकावी म्हणून अनेक जण प्रयत्नात असतात, फाईल पुढे सरकावी म्हणून अनेक लोक प्रयत्नात असतात, पण फाईल पुढे जाताना जात नाही म्हणून काही अस्वस्थ असतात, पण फाईल पुढे जात नाही म्हणून काही अस्वस्थ असतात। प्रकरण फाईलमुळे बाहेर येतात, प्रकरण फाईलमुळे बाहेर येतात, त्या येऊ नयेत म्हणून गायब केले जातात, त्या बाहेर येऊ नये म्हणून गायब केल्या जातात। कधीतरी आग पण लावली जाते, कधी कधी आग पण लावली जाते। अडकलेल्या प्रकरणातून काही मंडळीची सुटका देखील होते, अडकलेल्या प्रकरणातून काही मंडळींची सुटका पण होते। चिरीमिरी देणे अनेक जागी जरूरी असते, चिरीमिरी देणे अनेक जागी जरूरी असते। चिरीमिरी म्हणजे पैसे वैसे, हे अनेक खात्यात नित्याचेच चालू असते, हे अनेक खात्यात नित्याचेच चालू असते। ई फाईल दिसणारी कोणास नको असते, ई फाईल दिसणारी कोणालाच नको असते। ट्रान्सपरन्सी ही कोणास नको वाटते, ट्रान्सपरन्सी हे कोणास नको वाटते। कशी वाटली आपल्याला कविता? ठीक आहे, धन्यवाद।